महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ प्रांतातील हा भंडारा जिल्हा. जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील हे छोटस गाव सुकळी. फाल्गुनराव पटोले कृषी खात्यात नोकरी पण काळ्या मातीशी इमान राखणारे, सत्य आणि न्यायाचा पुरस्कार करणारे पक्के गांधीवादी. याच घरात जन्मलेल्या नाना भाऊंवर संस्कार झाले शेतीचे, सत्याचे, न्यायाचे आणि संघर्षाचे सुद्धा. याच मुशीतून तयार झाला एक झुंजार, जुजारू, दमदार आणि लढवय्या, समाजासाठी झगडणारा नेता नानाभाऊ पटोले. नानाभाऊंचं महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच अनपेक्षितपणे वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी भंडारा जिल्हा बँकेची निवडणूक लढवत विजय मिळवत नानाभाऊ बँकेच्या संचालक पदावर विराजमान झाले. या विजयानं नानाभाऊंचा आत्मविश्वास दुणावला, स्वतःमधील नेतृत्व गुणांची ओळख पटली. 1994 मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक नानाभाऊ पटोले यांनी अपक्ष म्हणून लढविली. कधी पायी, कधी सायकलवर, तर कधी आपल्या जुनाट बुलेटवर फिरून त्यांनी घराघराशी संपर्क साधला, आपल्या मनातील योजना जनतेला सांगितल्या आणि नानाभाऊ प्रचंड बहुमतांनी विजयी झाले. आणि काळ्या मातीत राब राब राबणाऱ्या गरीब शेतकऱ्याला त्यांच्या सुखदुःखाशी समरस होणारा दमदार लढवय्या शेतकरी नेता नानाभाऊंच्या रूपात गवसला. सामान्य माणसांच्या कामासाठी सदैव उपलब्ध असलेला नेता ही प्रतिमा नानाभाऊंनी आपल्या कामातून निर्माण केली. नंतर मात्र नानाभाऊंनी कधी मागं वळून बघितलंच नाही. 1999 ते 2009 या काळात सलग 3 आमदार आणि 2014 मध्ये नानाभाऊ खासदार बनले. तब्बल 20 सत्तेत निस्वार्थपणे राहिलेल्या नानाभाऊ पटोले यांनी कुठलीही संस्था काढण्याचा खटाटोप केला नाही. ही जी लढाई आहे नानाभाऊची, ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची लढाई आहे. नानाभाऊची ही जी लढाई आहे ही तानाशाहीच्या विरोधात लोकशाहीची लढाई आहे. आणि अशा जनसामान्याच्या नेत्यास आपण जास्तीत जास्त मतांनी आपण निवडून दिलं पाहिजे असं मी सगळ्यांना आवाहन करतो. कायम जनतेच्या हृदयात राहणाऱ्या नानाभाऊंनी जनतेच्या समस्या सोडविण्यावरच अधिक भर दिला. 2014 मध्ये खासदार म्हणून प्रचंड बहुमतांनी निवडून आल्यानंतर भाजपा सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली वचनं आणि ओबीसींना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचा तगादा लावला तो नानाभाऊंनी. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जाब विचारला तो नानाभाऊंनी. मात्र सारेच या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचं लक्षात येताच खासदारकीचा राजीनामा देऊन शेतकरी आणि ओबीसींच्या प्रश्नांवर रान उठवलं ते नानाभाऊंनीच. हर खासदारांच्या सभेमध्ये की तुम्ही 2 कोटी लोकांना रोजगार देण्याचं आश्वासन केलं होतं, दिलं होतं, त्याचं काय झालं? तुम्ही किसानांच्या मालाला 1.5 भाव देतो म्हणून म्हणाले होते, त्याचं काय झालं? किसानांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, त्याचं काय झालं? हे प्रश्न ओबीसीच्या सेपरेट मंत्रालयाचं काय झालं? असे प्रश्न विचारले. मोदी नाराज झाले, त्यांचे मंत्री नाराज झाले. राग होईल आणि आपल्यावर कारवाई करेल याची पर्वा न करता हा स्वतः राजीनामा देऊन बाहेर आला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नानाभाऊ पटोले यांच्या या लढवय्या वृत्तीचा गौरव करीत अखिल भारतीय किसान सभेच्या अध्यक्षपदाची धुरा नानाभाऊंच्या खांद्यावर सोपवली. आज राहुलजींच्याच आग्रहामुळे नानाभाऊ पटोले नागपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. नानाभाऊ सारखा नेता नागपूर शहरात येईल तर मला वाटते सर्वसामान्य कुटुंबातून, शेतकऱ्याच्या कुटुंबातून जन्मलेला हा माणूस, हा नानाभाऊ, हा या शहरातील गोरगरीब जनतेचे, बेरोजगारांचे, व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम नेतृत्व म्हणे. लढवय्या नेता अशीच ओळख जनमानसात असलेल्या नानाभाऊ पटोले यांनी आजवर शेतकरी, ओबीसी, आदिवासी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आजवर अनेक लढाया लढल्या आहेत. शेतकरी मोर्चा, बैलगाडी मोर्चा, मशाल मोर्चा, आक्रोश मोर्चा, रस्ता रोको, ठिय्या, धरणे, जलसमाधी, उपोषण असे सगळेच आंदोलनाचे मार्ग अवलंबताना नानाभाऊंनी जनतेसाठी 2 तुरुंगवासही भोगला आहे. असा हा बडे दिलवाला, सहृदय, मातीशी नातं जोडून असलेला तळागाळातील जनमनाचा नेता नागपूरकरांच्या हक्कासाठी,
खऱ्याखुऱ्या शाश्वत विकासासाठी आज लोकसभेच्या निवडणूक रिंगणात छाती ठोकून उभा आहे. त्या अशा बहुजनवादी सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाच्या संदर्भात संवेदनशील असलेले नानाभाऊ पटोले आपल्या नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत. आपल्याला तो निर्णय घ्यायचा आहे की नानाभाऊसारखा अत्यंत सर्वसामान्य लोकांचे दुःख जाणणारा, विकासाला गती देणारा हा उमेदवार आपल्याला नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून द्यायचा आहे. आरोग्य सेवा असोत, सामूहिक विवाह सोहळे असोत, अडीअडचणीत कुणीही असो, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला मदत करीत आपलंस करणारा उमद्या व्यक्तिमत्वाचा नेता म्हणजे नानाभाऊ पटोले. चला तर करूया प्रण, बनवूया मन, पंजापूरचंच दाबू बटन आणि प्रचंड बहुमतांनी विजयी करू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, पिरिपा, शेकाप, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाआघाडीचे अधिकृत दमदार उमेदवार नानाभाऊ पटोले यांनाच. संविधानाला आज वाचवण्याची वेळ आलेली आहे आणि हे कार्य नानाभाऊच करू शकतात, बाकी दुसरे कोणी करू शकत नाही. आम्ही काँग्रेस पक्षाचे आभारी आहोत की एवढा चांगला उमेदवार नागपूरवाल्यांना देऊन त्यांनी काँग्रेसची जी सीट आहे नागपूरची ती मजबूतच केली नाही, पण ती निवडून आणल्यासारखी आहे. आम्ही नागपूरकर नानाभाऊंच्या सोबत आहोत. मतदारांनी अत्यंत जागरूकतेने कुठल्याही प्रचाराला अपप्रचाराला बळी न पडता त्यांनी काँग्रेसच्या पंजाच्या समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करावं. 11 एप्रिलला पंजापूरचंच बटन दाबा आणि द्या नानाभाऊ पटोले यांना नागपूर लोकसभा मतदारसंघाचा ताबा. या निवडणुकीमध्ये मी तुमच्या सेवेसाठी नागपूरकरांच्याच नव्हे तर देशातल्या संविधानिक व्यवस्थेसाठी ज्या पद्धतीने या लोकांनी या देशाचं संविधान संपवायला निघालेत, मुस्लिम लोकांचा सराईत कायदा संपवायला निघालेत, आणि म्हणून या सर्वसामान्याच्या हितासाठी मी नागपूरमध्ये मुद्दामून दीक्षाभूमीचं नेतृत्व करण्यासाठी या नागपूरमध्ये लोकसभेमध्ये उभा राहिलो. मला विश्वास आहे की नागपूरकर आपल्या या पोराला आणि भावाला भरपूर आशीर्वाद देऊन या संकुचित भावनेच्या लोकांना, आरएसएसच्या भावनेच्या लोकांना गडकरीला पराभूत बहुमतानं करतील ही अपेक्षा नागपूरकर जनतेकडून माझी आहे. धन्यवाद. पंजा पंजा पंजा. काँग्रेस बोलाना है, काँग्रेस बोलाना है, हो रहा बदलाव अब की बात, हो रहा बदलाव अब की बात. काँग्रेस की आ रही सरकार, काँग्रेस की आ रही सरकार. काँग्रेस काँग्रेस काँग्रेस.